अंबरनाथ तालुका दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तरावर न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून गेल्या वर्षापासून न्यायालयीन काम सुरू झाले पाहिजे होते, परंतु रस्ता सापडत नव्हता. अखेर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अडचणीवर मात करत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत अंबरनाथचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश सचिव व विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्वमालकी जागा देऊन स्वखर्चातून 40 फूट रुंद रस्त्याचा मार्ग खुला केल्याने शासनाचे 4.5 करोड रुपये वाचवून हाच रस्ता पुढे चिकलोली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलांना निवासी शाळा व वसतिगृहाला जाण्यासाठी जोडला जाणार आहे. या रस्त्यामुळे अंबरनाथ शहराचे प्रामुख्याने चिकलोली रेल्वे स्टेशन जोडले जाऊन चिकलोली गावच्या प्रगतीला गती मिळणार आहे. अशा या मुख्य रस्त्याचे आज आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या शुभ हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. काटई बदलापूर राज्य मार्गावर अंबरनाथ चिकलोली येथील टी सर्कल जंक्शन ते थेट न्यायालयाकडे जाणाऱ्या 40 फूट रुंद रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन झाले. अंबरनाथ तालुक्यासाठी स्वतंत्र न्यायालय नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वांगणी या तिन्ही शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजाकरिता उल्हासनगर येथील दिवाणी न्यायालयात जावे लागत असल्याने वेळ आणि खर्चिक समस्या निर्माण झाली होती. दरम्यान चिकलोली येथील सर्वे नंबर 68 मधील 5400 चौरस मीटर जागेवर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर करण्यात आले. या जागेचा ताबा 2016 मध्ये घेण्यात आला. सदर भूखंडावर प्रशस्त 3 मजली इमारतीत 6 न्यायाधीशांकरिता 6 न्यायदान कक्ष बांधून प्रशस्त न्यायालय इमारत सज्ज झाली आहे. मात्र न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी गेल्या वर्षभरापासून रखडून पडलेले न्यायालयीन कामकाज आता रस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने साधारण जून महिन्यापासून न्यायालय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी गुलाबराव करंजुले पाटील तसेच आमदारांनी समन्वय साधून या रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. वास्तविक पाहता कोर्टाचं काम मानकर साहेबांनी कधीच पूर्ण केलेलं आहे, परंतु हा रस्ता आमच्या मालकीचा असल्या कारणाने बरेच दिवस आणि त्या ठिकाणी हा हस्तांतरण झालेला नव्हता रस्ता, परंतु आमदार साहेबांनी नेहमी फॉलोअप घेऊन नेहमी आमचं म्हणजे आम्हाला सांगितलं की हे सामाजिक काम आहे, हा जर रस्ता झाला तर अंबरनाथच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आहे आणि थोडंफार आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की हा रस्ता झालाच पाहिजे आणि त्याच्या निमित्ताने मग आमदार साहेबांनी प्रयत्न करून हे जे महाराष्ट्र शासनाचे 4.5 करोड रुपये पाण्यात जाणार होते म्हणजे ते 4.5 करोड देऊनही ती सुविधा होणार नव्हती, म्हणजे गैरसोयीचाच तो रस्ता होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी जे पुढाकार घेऊन हा रस्ता आज उद्घाटन केलं त्यांनी आणि खरोखरच अंबरनाथ मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार असा आमच्या खरोखरच भावी पिढीसाठी सुद्धा विचार करणारा आमदार आम्हाला मिळाला हे आमच्या अंबरनाथकरांचं मी भाग्य समजतो. या ठिकाणी पंकज पाटील, आपण सर्व पत्रकार, वनू, आपण सर्व आल्यात, त्या कमज काजी आणि सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असंच सहकार्य जरी ही इमारत शासनाची असली तरी यापुढेही मानकर साहेबांना आणि आमदार साहेबांना आम्ही शब्द देतो की यापुढेसुद्धा जी काय आमच्याकडनं मदत लागेल ती आम्ही सढळ हाताने मदत करायला तयार आहोत आणि मदत करत राहू. मी सर्वप्रथम गुलाबराव करंजे पाटील आणि विश्वजित पाटील करंजले पाटील यांना मी पूर्ण अंबरनाथकरांच्या आणि तालुक्याच्या वतीने आणि या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबुद्ध यांसाठी निवासी शाळा आणि वसतिगृह आहे त्या सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. गेल्या 1 वर्षापासून न्यायालयाची वस्तू या ठिकाणी चालू झाली पाहिजे होती, न्यायालय चालू झालं पाहिजे होतं, परंतु रस्त्याच्या अभावी आज त्या ठिकाणी 4.5 कोटी त्यांनी वाचवलेच आहेत शासनाचे, परंतु सर्व अंबरनाथ तालुक्यातील आणि सर्व समाजाचे लोक त्यांना आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. ते स्वखर्चाने जो काय 40 फुटाचा रस्ता ते आज या ठिकाणी बनवून देतात. जूनमध्ये हा तालुका न्यायालय चालू होईल, त्यांच्या 1 महिन्यामध्ये हा रस्ता बनला बनवून देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी सर्वच पत्रकार
आणि गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे. रस्त्याचं सर्व पत्रकार बंधू, आमचे नगरसेवक उगले महाराज, मिलिंद पाटील, सर्व पंकज पाटील, कमर काजी, लॉरेन्स साहेब, सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आणि खरोखर आज अंबरनाथकर आणि अंबरनाथ तालुक्यातील सर्व जनता, समाजाचे नवबुद्ध अनुसूचित जाती जमातीचे सर्व लोक, त्यांचं आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण का, त्यांनी स्वखर्चाने 40 फुटाचा रस्ता न्यायालयाला आणि अनुसूचित जाती व नवबुद्ध निवासी शाळेला ते बनवून देत आहेत. त्यामुळं आज एक नवी ओळख अंबरनाथला आज त्यांच्यामुळे होणार आहे आणि आजचा हा शुभ दिन त्यांच्यामुळे आला आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज चिखलोलीच्या ह्या परिसरामध्ये MIDC रोड ते कोर्टाला जाणाऱ्या 40 फुटाच्या रस्त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालं. खरं तर अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार यांच्या माध्यमातून एक खूप चांगली संकल्पना आहे, खूप चांगला एक वास्तू या ठिकाणी, कोर्टाची वास्तू ही अंबरनाथ तालुक्याकरता त्या ठिकाणी आणण्यात आली. आज गेल्या 1 वर्षापासून कोर्टाची वास्तू संपूर्ण तयार असतानाही रस्त्याचा विषय प्रलंबित असल्यामुळे त्या ठिकाणी कोर्ट चालू होऊ शकले नाही. मध्यंतरी असं काहीतरी बातमी येत होते की पाईपलाईन खालती करून त्या ठिकाणी 4.5 करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी कोर्टाला रस्ता देण्याचा विषय त्या ठिकाणी केला जात होता. त्या ठिकाणी सन्माननीय गुलाबराव करंजुले पाटील साहेब त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी भेटले. आमदार साहेबांच्या माध्यमातून 4.5 करोड जे जनतेच्या घाम कष्टाचे पैसे या ठिकाणी वाचून जो 40 फुटाचा जो दुसरा पर्याय रस्ता आहे त्या ठिकाणी आज खुला करण्यात आला. खरं मी डॉक्टर साहेबांना संपूर्ण अंबरनाथ शहरांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की अशी व्यक्ती आहे त्या ठिकाणी की जे प्रत्येक एका छोट्या व्यक्तीचा देखील विचार करण्यात येतो. हे 4.5 करोड जे जनतेचे कष्टाच्या घामाचे पैसे त्या ठिकाणी व्यर्थ नाही जाऊ ह्या उद्देशाने डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आज जनतेचे त्या ठिकाणी पैसे वाचले आणि कोर्टाचा जो रस्ता होता तो आज खुला झाला. आज आपण त्या ठिकाणी पाहू शकता सगळे परिसर आपले पुरुषोत्तम मुगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच माझे या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढंच नाही, हाच रस्ता पुढे जाऊन आदिवासी वसतिगृह तसेच त्या ठिकाणी शाळेला देखील जोडणारा रस्ता आहे. म्हणजे हाच रस्त्याने ह्या परिसराचा विकास होणार आहे. मी खरंच पुन्हा एकदा संपूर्ण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने, शहराच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री बालाजी किनीकर साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, उद्योजक विश्वजित करंजुले पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, माजी नगरसेवक पंकज पाटील, सुरेंद्र पाटील, उमेश पवार, आतिश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता मानकर व इतर अधिकारी, पत्रकार तसेच पदाधिकारी आणि चिखलोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.